पुणे शहरातील 18 ते 30 वर्ष वयोगटातील युवक आणि युवतींसाठी लाईट हाऊस हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला आहे. या प्रोजेक्टचा मुख्य हेतू हा रोजगार निर्मिती आहे. या प्रोजेक्टसाठी मूलभूत सोयीसुविधा महापालिका विनामूल्य उपलब्ध करून देणार आहे, त्यामुळे पुणे शहरातील प्रत्येक विद्यार्थ्याला आता रोजगाराची सोय निर्माण होणार आहे. पुणे महानगरपालिका, नगरवस्ती विकास योजना विभाग आणि लाईट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्यातर्फे लाईट हाऊस प्रकल्प राबवणार आहे. या प्रकल्पांतर्गत 18 ते 30 वर्ष वयोगटातील प्रत्येक युवती आणि युवकांना नवीन रोजगार निर्मिती मिळणार आहे आणि नव्या स्किल्स सुद्धा शिकायला मिळणार आहे. पुणे शहरात लाईट हाऊस सारखा प्रकल्प आणणे आणि हा पथदर्शी प्रकल्प होता. हा प्रकल्प ज्या दिवशी आम्ही आणला त्याच्यानंतर अनेक मोठ्या राज्यांनी हा स्वीकारला. सिटी कनेक्टसारखी एक एन जी ओ बुडाली तिने आणि महानगरपालिकेने म्हणून हा चालू केला आणि मला आज आनंद आहे की 14 लाईट हाऊस प्रकल्प ह्या शहरात आत्ता चालू आहेत आणि जवळपास 80,000 अधिक विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी त्यात भाग घेतला आहे आणि 10,000 अधिक बेरोजगार तरुणांना या माध्यमातनं शिक्षण घेऊन नोकरीसुद्धा लागली आहे. ते एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, कारण अनेक ठिकाणी म्हणजे आता आम्ही त्याजवळपास 56 त्यात वेगवेगळे अभ्यासक्रम घेतो, मग त्यात नर्सिंगपासून ते ब्युटिशियनपर्यंत आणि अवघड जे आपण सिड्या म्हणजे मोठ्या कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन ज्याला 50,000 एक एक लाख रुपये फी आहे असे कोर्सेसपासून टू व्हीलर मेकॅनिकपर्यंत, मोबाईल रिपेरिंगपासून ते कॉम्प्युटर रिपेरिंगपर्यंत असे अनेक विषय त्यात आम्ही अभ्यासक्रमात घेतलेले आहेत आणि मध्यमवर्गीय आणि कष्टकरी समाजातली मुलं आणि मुली ह्या शिक्षण करत असतानाच अशा ह्या अभ्यासक्रमातनं स्वयंरोजगाराच्या दृष्टीने पुढं त्यांचं पाऊल पडते आणि मला आनंद आहे की अनेक ठिकाणी बेरोजगारी, गरिबी आणि यातून वाढणारी गुन्हेगारी ह्याला आळा घालण्यासाठी ह्या सगळ्या प्रकल्पाचा आम्हाला उपयोग झाला आहे आणि आज शहरात असे 14 प्रकल्प चालू आहेत. जे सगळे 14 प्रकल्प हे अत्यंत चांगल्या स्थितीत फुल सगळ्या बॅचेस फुल असतात आणि यात कुठलेही पॉलिटिकल इंटरेस्ट न ठेवता ही भारतीय जनता पार्टीतल्या काळातली एक मोठी कामगिरी, मैलाची कामगिरी ठरणार आहे. कारण अनेक विषयात मुलांना जर का तुम्ही त्या लाईट हाऊस प्रकल्पात जाऊन गेलात तुम्हाला 10, 20, 25, 50 मुलं मिळतील की जे सांगतील की कालपर्यंत मला इंग्लिश नव्हतं, आज मी इंग्लिश यायला लागलं आणि मला एक चांगली नोकरी लागली. अशा अनेक लोकांना स्वयंरोजगार मिळून देण्यात, स्वतःच्या पायावर उभं करण्यात ह्या लाईट हाऊस प्रकल्पाचा सिटी कनेक्टच्या माध्यमातून खूप चांगला उपयोग झाला आणि याचं मॉडेलच चांगलं आहे. महानगरपालिकेने जागा आणि फर्निचर उपलब्ध करून देणे आणि सिटी कनेक्टनी बाहेरून निधी आणून त्या मुलांना शिकवणे म्हणजे CSR फंडातनं आणि अनेक उद्योजक यात पुढे येतात. एक एक म्हणजे जवळपास जर का एक छोटा लाईट हाऊस प्रकल्प असेल त्याला वर्षाला जवळपास 40 लाख रुपये खर्च येतो आणि मोठा असेल तर त्याला 60 ते 70 लाख रुपये खर्च येतो आणि हा सगळा खर्च आम्ही CSR माध्यमातून उभा करतो आणि मोठमोठे कंपन्या, मोठमोठे व्यावसायिक यात पुढे येतात आणि आनंदाने काम करतात आणि त्याचा लाभ हा सामान्य नागरिकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत हे भारतीय जनता पार्टीची जी विचारधारा अवलंबून आहे ज्याच्यावर आधारित आहे तो अंत्योदय म्हणजे शेवटच्या अंतिम माणसाचा उदय होणे ही जी संकल्पना भारतीय जनता पार्टीला पंडित दीनदयाळजींनी दिली त्या संकल्पनेवर आधारित हा लाईट हाऊस प्रकल्प आहे आणि आम्ही तो नेटाने पुढे नेतो आहे.